ध्यानात घ्या, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी, सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात आहे. फक्त जाता जाता तुम्हाला दोन मिनिटात सांगतो एक गोष्ट ध्यानात घ्या, आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची विरोधक झाली म्हणून घर फुटायला लागली बरं का. आम्ही लग्न करून येतो तर आमच्या डोक्यात एकच आहे, आपली सगळ्यात मोठी शत्रू म्हणजे आपली सासू आहे. का ग बाई, हा तिनं एवढं काबार कष्ट करून पोराला शिकवलं, एवढा प्रपंच उभा केला, घरातली ती खरी लक्ष्मी आहे, तू आयत्या पीठावर येगा वाढायला आली. हा सासूला सांभाळून घेणं तुझं काम नाही, तिनं तुला दोन गोष्टी चांगल्या सांगितल्या, वाईट वाटायचं काय काम आहे. लगेच कानाला फोन, आई मला असं म्हणली, आई म्हणती थांब तिचा येते सुमार बघायला, काय झक मारायली येते, तुला एवढी पोरगी प्रिय होती तो घरी ठेवायची कायमची, नवरात्रात कामं पडली असती देवी बसवायला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यावा लागला, पुरीच्या आईनं पुरीच्या कुटुंबातला हस्तक्षेप थांबवा तर तिचा प्रपंच टिकल. काय घरी घरं मोडायला कारणीभूत हीच गोष्ट आहे. खचा खच भरलंय नगरचं कोर्ट, गेल्या वर्षीच्या 1.5 लाख केसेस पेंडिंग आहेत घटस्फोटाच्या. काय काय म्हाताऱ्या तर बिना पोटगीच्या मेल्या, घटस्फोट नाही दुसरं लग्न नाही, त्याला इकडे त्याच्या पोरांची लग्न झाली तरी पोटगीचा दावा घेऊन कोर्टातच. अरे चाललंय काय नेमकं हे. बर पहिला प्रश्न आहे, पोराला जमीन आहे का, आहे बर. अजून नोकरी आहे का, सरकारी आहे का, परमनंट आहे का. आता जमीन आहे का हे कशा करता येईल त्या सांगू का, यांना माहित असतं आपली पोरगी नांदन का नाही नांदन. आता हे उंडगा नांदण्याजोगाच नसतो माहिती नाही, माझा स्पष्ट आरोप आहे, कोणा रागाला तरी हरकत नाही. आम्ही स्वतःचे अनुभवून सांगतो, एखादीच माऊली लई पुण्यवान असती, संस्कारातली असती, ती घर सांभाळून ठेवी, नाही तर आख्या घरांचा तमाशा. घरातला गडी माणूस दिवसभर कामाला जातो, बाहेर इकडं माळ बोट घालीत बसतात, नाही तर कानाला फोन. काय करता बोलून येईल, ग्रॅज्युएट झालेल्या सून करून आणली आणि तिचं पोरग शिकायला त्याला स्पेशल क्लास लावला, त्या शिक्षणाला काडी लावायची का, बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्ही घर सांभाळलं ना, हिंदू धर्म संस्कृतीने जगाला सांगितलं, यत्र नारी अस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये दे श्रीचा आदर सत्कार मान सन्मान केला जातो त्या घरामध्ये सुख शांतता आहे. पण तुम्ही जर शांतता बिघडू लागले तर काय होणार, दिवसभर काम करून आलेला आपला नवरा आल्याच्या नंतर त्याचं आनंदात स्वागत करायचं सोडून तुम्ही घरातली गाराने सांगून तोंड सोडून बसलेले असता, याच्यात काही राम आहे का, याने आनंद घरात नांदल का. म्हणून तुमची जबाबदारी आहे, आज जीवन जगत असताना कुटुंब संस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, याला फक्त एक कारण आहे, एकमेकाच्या कर्तव्यात आपण आपल्याला पडलेला विसर आणि एकमेकाबद्दलचे असणारे समज गैरसमज डोक्यात घेऊन बसलो म्हणून खरं वाटूळय. म्हणून महाराज म्हणाले आनंदात जीवन जगायचंय ना, ऐसा ज्याचा एक विचारू, एक विचारून आयुष्य जगायला शिका, जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाहीतर आयुष्याचं वाटूळ व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये विचाराला फार किंमत आहे. महाराज म्हणाले तुम्हाला देवाची भक्ती करायची ना तर देव समजून घ्या, गुरुची भक्ती करायची ना गुरु समजून घ्या, म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला घरदार सोडून बाहेर फिरावं लागणार नाही. आणि तो कशाच्या रूपात आहे, माय बाप देव गुरु, माय बाप देव गुरु. जन्म देणारी आई ने उभ्या आयुष्याची चिंता करणारा बाप देवाच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी असतो. आज या परिवारातून एक आदर्श पिता, एक आदर्श आजोबा, एक हाडाचा शेतकरी ज्याचं आयुष्य काबाड कष्टात गेलं, आज त्यांना आपण या ठिकाणी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित. ज्या काळामध्ये अजिबात यांत्रिकता नव्हती महाराज, घरापासून जर 4-5 किलोमीटर वरती शेत असेल तर तो लाकडाचा भला मोठा असणारा आऊत पाभार असेल, काही नांगर असेल, खांद्यावरती उचलून घ्यावा लागायचा आणि तेवढ्या किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. एकच बैल असायचा महाराज, कोणाचा तरी दुसऱ्याचा सावडी नाणायचा आणि नंतर ती पेरणी करायची, नंतर ती अगोदर नांगरणी करायची, सगळी मशागत करायची, सर्व काही काबाड कष्ट. इंद्रजीत भालेराव नावाचे एक कवी होऊन गेले, फार सुंदर कविता लिहिली. त्यांनी सांगितलं कसा असतो बाप, बाप नावाची कविता. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीचा धाप,
शेतामध्ये माझी खोप, जुना काळ साधी झोपडी असायची, तिला बोराटीचा धाप, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। आठवा ज्याला त्याला जदादाचा बाप आठवत असे, त्याही गरिबीच्या काळात साध्या झोपड्यामध्ये आपलं आयुष्य गेलं। ऊन वारा पाऊस सर्व काही बापाने सहन करून आपल्याला सुखाचे दिवस आणण्याकरता आव्या त्याने झटत राहिला, झगडत राहिला। झालेल्या यातना कधी तोंडानं बोलून दाखवले नाही बापाने। पुरीचं लग्न जवळ आलं म्हणून याच्या त्याच्या दारामध्ये हात पसरणार आमचा बाप। शेवटी कुणीच उसने पैसे द्यायना म्हणून होत त्या शेताचा कागद केला बापानं, गहाण टाकलं शेत आणि सावकाराकडून पैसा। लग्नात काही कमी पडू नये म्हणून सगळी काही व्यवस्था चोखपणे केली महाराज, पण पुढची मंडळी चांगली असली तर सांभाळून घेता तो, नाही तर लेकीच्या बापाला लई दुःख सहन करावं, लई यातना सहन करावं। पण त्या सगळ्या यातना सहन करून जो तुमच्या करता फक्त रात्रंदिवस झटत आणि झगडत राहतो ना त्याचं नाव बाप आहे। जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही हो, ज्या दिवशी गेला त्या दिवशी फक्त फोटोत पाहावं लागतो, म्हणून आपल्याला आई चटकन कळते पण बाप नाही कळत। कवी म्हणतात, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, रात दिस निहालेला त्याच्या भाळी कामनंदा। रात्रंदिवस कष्ट, रात्रंदिवस कष्ट, रात्रंदिवस कष्ट, त्याच्या भाळी लिहलेला रात्रंदिवस कामधंदा। आणि एवढं सगळं करून फायदा काय, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती। कांद्याचे पैसे आल्यावर सावकाराला सांगितलं होतं देईन तुला, आणि माझ्या वावराचा कागद घेऊन कष्ट केले, थेंब थेंब पाणी घातलं कांद्याला, कांदा काढला भरला कन्याला मार्केट कमिटीला, कष्ट सारे त्याच्या हाती, काट्यावरती टाकला कांदा, वजन झालं 15 रुपयानं चाललेला, जास्त कांदा आला म्हणून बाजार पडला महाराज, इतका पडला की 1.5 रुपयानं सुद्धा कोणी यायला तयार नाही, दुःखाला पारावर नाही राय। ढरड्याचा बाप तिथंच काट्याजवळ बसून बाजार ऐकून रडायला लागला, ताईडीचं लग्न केलं आनंदात, शेत गेलं याचं दुःख नाही, पण आता कर्ज फेडायचं कसं, ज्या शेताच्या भरोशावर चाललं होतं वर्षाची मुदत होती संपली, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। शेतकरी बापाच्या यातना शेतकरी बापालाच माहिती असते, आणि म्हणून बाप काय कळण्याकरता बाप व्हावं लागतं महाराज। पावसाळ्याचे दिवस असावे, सरपण भिजलेला असू द्या, शेतातून आलेल्या बापाला सांगते आईस अहो स्वयंपाक करायचा, पण सगळी लाकडं भिजली पेटत नाही, सगळ्या झोपडी दूर झालेला, आला की बाप हातामध्ये कुऱ्हाड घेतो, दुसरं लाकूड फोडायला जातो, बाप फोडी तो लाकड माय भेटविते चुला। धुरानं डोळे लाल झाले, डोळ्यातून पाणी यायचं, एक पाणी दुःखाचं दुसरं पाणी यातनेचं होतं महाराज ते, पण पोरांच्या समोर धुरानच पाणी आलं म्हणून आई म्हणायची, पण दुःख झालं म्हणून नव्हती सांगत। बाप फोडी तो लाकड माय भेटविते चुला, पिठा मागल्या घामाची काय चवसा।